महाग रेफ्रिजरेशन वर आधारित एअर कंडिशनर मध्ये गुंतवणूक केल्याशिवाय विशाल क्षेत्रास किफायतशीर पद्धतीने गारवा देण्यासाठी तोडगा उपलब्ध आहे. इव्हॅपोरेटिव्ह कुलिंगचा वापर करून किफायतशीर आणि टिकाऊ कुलिंग मिळते. इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग प्रक्रियेत हवेच्या तापमानाला पाण्याच्या वाफेच्या सहाय्याने कमी केले जाते. जशी जशी पाणी वाफ बनते हवेतील त्याची ऊर्जा समाप्त होते आणि अशा प्रकारे त्याचे ड्राय बल्ब तापमान कमी होते. बाहेरची गरम हवा ओल्या इको कूल कुलिंग पॅडद्वारा युनिट मध्ये जाते. थंड आर्द्र हवा एअर स्पेस मध्ये पाठविली जाते. सादर आहे आर्क्टिक इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग तोडगा. डायरेक्ट आर्क्टिक इव्हॅपोरेटिव्ह कूलर मॉडेल लो रेंज 1000 CFM पासून 1,00,000 CFM पर्यंत उपलब्ध आहे, जो उच्चतम संतृप्त कार्यक्षमता आणि उच्चतम ड्राय बल्ब तापमान घट प्रदान करते. याच्या सोबत यात हाय एक्सटर्नल स्टॅटिक प्रेशर उपलब्ध आहे. याचा वापर फॅक्टरीच्या शॉप फ्लोर पासून धार्मिक स्थळे, विला पासून बँक्वेट हॉल, सिनेमा थिएटर, शोरूम, शॉपिंग मॉल्स, प्रोसेस इंडस्ट्रीज, वेअरहाऊस पासून शाळा, रेल्वे स्थानक, ऑटो कॉम्पोनंट फॅक्टरीज आणि इतर बरेच आहेत. असे कोणतेही मोठे क्षेत्र ज्यात प्रभावी आणि किफायतशीर कूलिंगची गरज असेल त्यात आर्क्टिक द्वारा गार झालेली हवा चांगल्या रीतीने डिझाईन केलेल्या डक आणि डिफ्युजर्स मधून एकसमान रूपाने निघते. आर्क्टिक इव्हॅपोरेटिव्ह कूलर मधून निघणारी सप्लाय एअर एकदम ताजी असते, कारण ती 100% आउटडोर म्हणजे बाहेरून येते. हवा एका नैसर्गिक वेट स्क्रबिंग माध्यमाद्वारा स्वच्छ होते आणि छोट्याशा जागेत देखील आतील हवेच्या गुणवत्ते सुधारते. इमारतीची निष्कास हवा आतील हवेच्या प्रदूषकांना वाहून नेते आणि त्याऐवजी आर्क्टिक थंडगार स्वच्छ आणि फिल्टर केलेली ताजी हवा पुरविते. थर्मल कम्फर्टनी जोडलेले चांगले IQ कार्यस्थळी उच्च उत्पादकता आणि अचूकता प्रदान करतात आणि सोबत ताजेपणा टिकून राहतो. कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती कमी होते आणि हे ती इमारत आणि त्यातील रहिवाशांना दूषित हवेपासून आजारी पडण्यापासून वाचविते. एक अद्वितीय अशी 3 बाजूंनी हवा घेण्याची रचना वेट पॅड्स वरील कमी फेस वेलॉसिटीच्या तुलनेत पॅड संपर्कावर अधिकतम हवा घेण्यास सक्षम बनविते. इको कूल 5 mm फ्लूट हाईट कूलिंग पॅड्स आणि जागतिक स्तरावर बनलेले घटक, जंग निरोधक पूर्व विलेपित धातूच्या पत्राने बनलेली बॉडी आणि बरोबर ट्रेडमार्क युक्त जलवितरण प्रणाली सह इपॉक्सी कोटिंग सह जोडलेली लीकप्रूफ टाकी, ऑनबोर्ड विजेचे भाग आणि नियंत्रणे, स्लाइड ऑन फिल्ट्रेशन, उच्च बाह्य स्थितीचे दाब यासारखी वैशिष्ट्ये आर्क्टिक कूलर्सना या सुनियोजित क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर पोहोचवितात. आर्क्टिक इव्हॅपोरेटिव्ह कूलर्स मजबूत, उत्कृष्ट आणि बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सर्व उत्पादनांमध्ये अग्रगण्य आहेत. प्लास्टिक बॉडी कूलर बद्दल असे म्हटले जाते की ते दीर्घकाळापर्यंत चालत नाहीत, त्यांची कार्यक्षमता कमी असते आणि तसेच थेट सूर्यप्रकाशात त्यांचा आकार आणि अखंडता बदलून जाते. तसेच अशा प्लास्टिक बॉडी किंवा स्थानिक पातळीवर बनविलेल्या कूलर्सच्या विषयी वायू प्रवाहित करण्याची क्षमता आणि बाह्य स्थितीच्या दाबाचे आकडे नेहमीच त्या स्थानावर केल्या गेलेल्या दाव्यांपेक्षा कमी आढळले आहेत. आर्क्टिक कूलर प्लग अँड प्लेच्या दृष्टिकोनातून बनविले आहेत आणि त्यांना वापराच्या जागी जोडकाम करण्याची आवश्यकता पडत नाही. हे कूलर्स एका ISO प्रमाणित अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा कारखान्यात बनविले जातात. संपूर्ण CNC धातूचे कार्य, त्यांची अंतिम जुळणी आणि चाचणी एका संपूर्ण एकीकृत सुविधेत केली जाते आणि कोणताही भाग बाहेर ठेक्यावर बनविला जात नाही. सर्व गुणवत्ता तपासण्या ISO कार्यप्रणालीनुसार केल्या जातात. कूलरची क्षमता आणि प्रमाण होणाऱ्या थंडगार ताज्या हवेचे प्रमाण याचे निर्धारण त्या जागेच्या उष्णतेचा भार आणि वापरावर आधारित हवेतील बदलाच्या मार्गदर्शक तत्वांच्या संख्येनुसार केले जाते. यासाठी तांत्रिक कुशलतेकडे लक्ष देणे आणि अनुभवाची आवश्यकता असते. आर्क्टिक द्वारा थंड केलेल्या ताज्या हवेचे परिणामकारक आणि एकसमान वाटप आवश्यक असते आणि त्याबरोबरच योग्य प्रकारे त्याची स्थापना करून चालू करणे गरजेचे असते. या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. वॉरंटी नंतर सेवा
आणि सुटे भाग आमच्या पूर्ण स्थापित नेटवर्कच्या माध्यमाने उपलब्ध आहेत. तसेच आमच्या जवळ सर्व हवामान क्षेत्रे आणि विविध उपयोगितांसाठी योग्य असे इनडायरेक्ट इव्हॅपोरेटिव्ह कूलर्स आणि ड्यू पॉइंट कूलर्स याची एक परिपूर्ण श्रेणी देखील उपलब्ध आहे. इनडायरेक्ट डायरेक्ट इव्हॅपोरेटिव्ह कूलर्स हे डायरेक्टच्या तुलनेत निम्न ड्राय बल्ब तापमान देखील देऊ शकतात आणि त्यांचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. किफायतशीर, मापनीय आणि टिकाऊ कूलिंगसाठी आर्क्टिक इव्हॅपोरेटिव्ह कूलर्सच वापरा.